नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आता शिवसेनेचे आमदार असलेले भास्कर जाधव भलतेच चर्चेत आहे त्यांचा विषय आजकाल गाजू लागलाय भास्कर जाधवांनी भाजपच्या बारा आमदारांचं निलंबन केलंय आणि या निलंबनानंतर भास्करराव जाधव हिरो झाले खर तर विधानसभेच्या इतिहासातला हा पहिला प्रसंग असेल की विधानसभेचा सदस्य म्हणून एखाद्या व्यक्तीने तक्रार करावी आणि त्या तक्रारीवरचा निर्णय विधानसभेचा तालिका अध्यक्ष म्हणून त्याच व्यक्तीने द्यावा म्हणजे स्वतःला शिव्या दिल्याची तक्रार स्वतकडं करायची आणि त्या तक्रारीचं निराकरण म्हणून स्वतःच निलंबनाची कारवाई करायची चलो जे काही असेल ते असेल विधानसभेच्या तालिका अध्यक्षांना देखील सभापतीचे अधिकार असतात त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयावर आपण फारसं भाष्य करायचं नाहीये पण भास्कर जाधवांनी खूप पराक्रम दाखवत भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करून या अधिवेशनामध्ये काही गडबड करण्याचे किंवा पुढच्या अधिवेशन वर्षभरासाठी निलंबन केलंय किंवा पुढच्या अधिवेशनात काही अधिवेशना गडबड करता येऊ नये म्हणूनची तरतूद करून ठेवली आहे बरं बारा आकडास का निवडला तर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी बारा आमदारांची यादी थांबवून ठेवली आहे त्यामुळं हे बाराचं गणित भास्कर जाधवांनी फार सुरेख जुळवून आणलेलं आहे तसे ते आधी बारामतीकरांच्या तालमीत होते त्यामुळे ते त्यांना हे बाराचं गणित जुळवणं खूप सोपं झालं भास्कर जाधवांच्या या निर्णयामुळं भास्कर जाधवांचं कौतुक वेगवेगळ्या स्तरावरती होऊ लागलं म्हणजे अगदी काँग्रेसच्या सदस्यांनी शिवसेनेच्या सदस्यांनी राष्ट्रवादी सदस्यांनी त्यांचं कौतुक केलं की भास्कररावांनी हा फा धाडसी निर्णय घेतलेला आहे भास्कररावांच्या भाजप शिवायच्या सभागृहात म्हणजे भाजपनं तर बहिष्कार टाकला होता प्रचंड हो, कौतुक झालं हो त्याच्या बातम्या छापून आल्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर भास्करराव भास्करराव भास्कररावच होते आणि त्यामुळं भास्कररावांच्या मनामध्ये आता वेगळे भाव यायला सुरुवात झाले आपण विधानसभेच्या अध्यक्षपदावरून एखादा निर्णय घेतो आणि तो फार लोकप्रिय होतो असं भास्कर जाधवांना वाटू लागलं त्यामुळं हे पद आपल्याला मिळावं अशी स्वाभाविक भावना भास्करराव जाधवांच्या मनात निर्माण झाली आता ही निर्माण झाली की केली हे पुन्हा कळेल त्यासोबत आणखी एक घटना अशी घडली होती की भास्करराव जाधवांना हे स्वप्न पडायचं म्हणजे अध्यक्षपदाचं स्वप्न पडण्याचं कारण याच काळामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि भाजपनं पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेल्या नारायण राणे यांना केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपद दिलं या मंत्रिपदामुळं भाजपची कोकणातील ताकद आणि मुंबईतील ताकद वाढणार आहे अशा वेळी असाच एखादा आक्रमक नेता शिवसेनेकडं असावा असं शिवसेनेला वाटू शकतं आणि म्हणूनच ते पद भास्कररावांना मिळू शकेल अशी जाणीव भास्कररावांच्या मनात झाली म्हणून भास्कररावांनी विधान करून टाकलं की मला विधानसभेचा अध्यक्ष करण्यासाठी जवळपास सगळ्याच पक्षातले आमदार उत्सुक आहेत अनेकांची इच्छा आहे की मी विधानसभेचा अध्यक्ष व्हावं असं भास्कररावांना वाटू लागलं आता या वाटण्यात गैर ते काही नव्हतं म्हणजे एकदा कौतुक झाल्यावर त्यांना असं वाटणं स्वाभाविक होत बरोबर लगेच काँग्रेसनं असं काहीही होणार नाही असं म्हणून त्यात मिठाचा खडा टाकला बर त्याच वेळी शिवसेना काय विचार करत होती शिवसेनेचे संजय राठोड हे एका मुलीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये अडकले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला वनमंत्रीपद रिक्त झालं आता हे रिक्त झालेलं वनमंत्रीपद शिवसेनेला भरावं लागणार आहे शिवसेनेतला काही वर्ग असा विचार करत होता की वनमंत्रीपद म्हणजे एक मंत्रीपद जे शिवसेनेच्या वाट्याचं आहे ते काँग्रेसला द्यावं आणि काँग्रेसकडून आपण विधानसभेचं अध्यक्षपद काढून घ्यावं म्हणजे जागा वाटपाच्या वाटपाच्या फॉर्म्युल्यामध्ये काही बदल करावा असं शिवसेनेला का वाटत असावं म्हणजे हा तर्क किंवा हे शिवसेनेच्या मनातलं जे माध्यमातून आलंय ते खरं असेल तसं का वाटत असावं कारण विधानसभेचं अध्यक्षपद ही एक अशी पोस्ट आहे जी सरकारच्या स्थिर अस्थिर करण्याचा निर्णय सभागृहामध्ये घेऊ शकते सरकार टिकणार की नाही विश्वासमत आहे की नाही किंवा मिळवायचं असेल तर संसदीय कार्यमंत्र्यांनी खेळलेल्या खेळीला किंवा सरकारी पक्षांनी खेळलेल्या खेळीला जर सपोर्टिव्ह काम करणार असेल तर ते फक्त विधानसभेचे अध्यक्ष करू शकतात म्हणजे पुटीर गटाला मान्यता न देणे किंवा वेगळा गट तर अपात्र ठरवणे या सगळ्या गोष्टी हातखंडे वापरून विधानसभेचे अध्यक्ष सरकार टिकवू शकतात अशा स्थितीत कुठे काही फाटाफूट किंवा गडबड दगाफटका व्हायची वेळ आली तर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे असण्यापेक्षा आपल्याकडं असलेलं बरं असं आता शिवसेनेला वाटू लागलं याचा अर्थ आहे की कुठेतरी गडबड आहे कुठेतरी पाणी मूर्त आहे म्हणून शिवसेनेनं भास्कर जाधवांना पुढे करून वनमंत्रीपदाच्या बदल्यात अध्यक्षपद मिळवण्याचा घाट घातला आता कोकणातलेच आणखी एक मंत्री शिवसेनेचे आहेत तेही वाह्या राष्ट्रवादीत शिवसेनेत आलेले आहेत उदय सामंत राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंतांनी या मिठाच्या खड्याचा म्हणजे दुधात पडलेल्या मिठाच्या खड्याला अजून घट्ट विरजन लावण्याचं काम केलं त्यांनी विधान करून टाकलं की संजय राठोड यांच्यावरती कोणताही गुन्हा दाखल नाही त्यांची कुठल्याही क्षणी मंत्रिमंडळामध्ये वापसी होऊ शकते म्हणजे एक पिल्लू सामंतांनी सोडून दिलेला होतं आता हे पिल्लू सोडल्यामुळं काँग्रेसच्या गोटामध्ये एक अशी अस्वस्थता पसरू लागली की पनाच राठोड येणार म्हणजे हे पद मिळणार नाही म्हणजे अध्यक्षपदही जाणार आणि मंत्रीपदही जाणार असं नको व्हायला हे काँग्रेसच्या गटाला वाटू लागलं ला। आणि भास्कर जाधवांच्या लेखी त्यांचं परत येणं म्हणजे भास्कर जाधवांच्या स्वप्नांना ब्रेक लागण्यासारखं आहे उदय सामंतांनी असं का करावं असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर उदय सामंत आणि भास्कर जाधव दोघेही कोकणातले आहेत उदय सामंत सध्या शिवसेनेचे असलेले मंत्री असल्यामुळं आपल्या तळकोकणातल्या वर्चस्वाला धक्का लावणारं कोणीही अजून येऊ नये शिवसेनेतलंच ही, शिवसेने ही उदय सामंतांची इच्छा म्हणजे शिवसेनेला द्यायचं पद हे आधीच काँग्रेसच्या वाट्याचं ते मिळावं यासाठी भास्करराव फिल्डिंग लावून बसलेत ते मिळू नये यासाठी शिवसेनेचेच उदय सामंत फिल्डिंग लावून बसलेले आहेत आणि हे दूध नासलेलं आहे आता दूध नासलंच आहे तर किमान पक्ष त्याचा पनीर करू आणि उपयोगाला आणू कदाचित अशीच भूमिका शरद पवारांनी घेतलेली असावी त्यांनी सांगून टाकलं की अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाट्याला आहे ते अन्य लोकांना मिळणं शक्य नाही त्याबाबत चर्चा होणार नाही आणि शिवसेनेचा पद मिळणार नाही आता ते काँग्रेसकडेच असेल असं शरद पवारांनी सांगून टाकलं म्हणजे शरद पवारांनीही आता अध्यक्षपद शिवसेनेकडे जाणार नाही याच्यावरती शिक्कामोर्तब करून टाकलं म्हणजे अध्यक्षपदाची निवडणूक आता कधी होईल याविषयी अनेक शंका आहेत म्हणजे मागच्या दोन दिवसाच्या अधिवेशनामध्ये ती होईल असं वाटलं होतं पण ते घडलं नाही आता पुढचं जे येणारं अधिवेशन असेल त्या अधिवेशनामध्येच ही सगळी शक्यता दिसती आहे म्हणजे हिवाळी अधिवेशन जे आता होईल नागपूरला होईल त्या अधिवेशनामध्येच अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता आहे म्हणजे एकूणच अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर जे वादंग चाललंय त्या वादंगात बरंच काहीतरी काळबेरं घडणार म्हणून मध्य प्रदेशात भाजपनं विधानसभेचा अध्यक्ष लवकर होऊ दिला नाही म्हणून आम्ही इथे करणार नाही अशी भूमिका दाखवत अध्यक्षपदाची निवडणूक वारंवार लांबणीवर टाकली जाते आहे त्याचं खरं कारण भाजपनं केलं म्हणून आम्हीही करणार असं नाही आहे तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काहीतरी दगा फटका होऊ शकतो याची जाणीव सत्ताधारी पक्षाला झालेली आहे म्हणूनच ही निवडणूक लांबणीवर टाकली जाते आहे बिचाऱ्या भास्कर जाधवांना या सत्तेत आपल्याला काहीतरी मिळेल असं वाटलं होतं पण त्यांच्या नशिबात ते दिसत नाही राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले भास्कर जाधव हो, यांना म्हणजे ते प्रदेशाध्यक्ष होते खर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पण तिथे बाहेर पडून शिवसेनेत आले या भास्कर जाधवांना पद मिळू द्यायचंच नाही असा चंग राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांनी देखील बांधलेला दिसतोय एकूणच आपल्या एक दिवसाच्या पराक्रमावर मनामध्ये विधानसभेचं कायमस्वरूपी अध्यक्षपद दिसू लागलं आणि त्यांचा हा भोळा भाव बघून शिवसेनेचाही या पदावर डोळा निर्माण झाला परस्परावर अविश्वास दाखवणाऱ्या शिवसेनेना हे पद आपल्याकडे असलं तर बरं असं वाटतं पण त्यासोबत शिवसेनेच्याच मंत्र्यांना कोकणातला आणखी एक कोणता प्रभावी माणूस येऊ नये याचीही काळजी वाटू लागली आहे एकूण काय तर शिवसेनेनं या तीन दगडाच्या चुलीवर ठेवलेलं चुलीला तीनच दगडं लागतात दोन इकडून इकडून एक मागच्या बाजूला या तीन दगडाच्या चुलीवर तापू घातलेलं दूध आता मात्र नासून गेलं आहे एवढं खरं व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन दाबा आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत नियमित पोहोचवतील नमस्कार